जे काही 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आपण पासेस देतो, परंतु ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन जे करतात युनिव्हर्सिटीचे स्टुडंट त्यांना आपण पास देत नाही. तर आपण देऊ शकतो ना की नाही? त्यांनाही द्या पास, सगळ्यांना पास देऊन. शेवटी BST म्हणजे सेवा देणारी ना, सगळ्यांना सेवा. अर्ध्यानं द्यायचं, अर्ध्यानं थांबवायचं असं नको, देऊ ना. आता हे कसं आहे, याच्यामध्ये हे गडकरी साहेबांनी सांगितलं, हे जे काही नरीमन पॉईंट ते दिल्ली, हे जो काही आपला 12 तासाचा प्रवास जो आहे तो सुखकर होऊ शकतो. गडकरी साहेब आपल्याला मी सांगतो, नरीमन पॉईंट ते दिल्ली हे तुमचं जे स्वप्न आहे ते तुम्हाला जे काही सहकार्य लागेल GST रॉयल्टीमध्ये आपल्याला सवलत देण्याचं, शेवटी राज्य सरकारचा मुंबईकरांचा फायदा आहे आणि आपलंही योगदान याच्यामध्ये आहे. ते नक्की जे आपल्याला पाहिजे तसं आहे सरकार त्या ठिकाणी केल्याशिवाय. आणि BST मगाशी अध्यक्ष महोदय म्हणाले, एक दिवस असा येईल की BST देखील महापालिकेला पैसे येऊ शकते का नाही येणार? कारण BST चे असे प्रॉपर्टीज खूप मोठे आहेत आणि आता इलेक्ट्रिक बस आपण कन्वर्जन करतोय, त्याचा देखील फायदा होणारच आहे ना. आणि तुमचे बेस्ट डेपो डेव्हलप करा, चांगलं करा, त्याच्यातून ते तुमचं सेल्फ सफिशियंट व्हा, हे करा ना. आणि त्याला सरकार कुठे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील. आणि खरं म्हणजे चैल साहेब तुम्हाला एकच नाही बोला बोला तुम्हाला नंतर पैसे देतील, पण आता तुम्ही ते कामगारांची काही देणी आहेत ते आपली कामगार. असं त्यांना मी जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मी त्यांना एक दिवस बोलवलं, मी त्यांना फोन केला, मी सांगितलं चैल साहेब अरे रोज दरवर्षी पावसाळ्यामध्ये हे पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडिया सगळे खड्डे दाखवते, आकडे दाखवतात 4,750, मग ते कमी झाले 3,890, ते कधी थांबवायचं आपण, थांबू शकतो की नाही? बोले हो. मग बोलले याला पर्याय काय, काँक्रीटचे रस्ते केले कारण भरपूर पाऊस पडतो आणि डांबर आणि पावसाचं तसं मैत्री नाही आहे वैर आहे, बरोबर. त्यामुळे आपण काँक्रीटचे रस्ते केले, तर ते म्हणाले 100-150 किलोमीटरचे आम्ही दरवर्षी रस्ते घेतो. मी म्हणालो आपण आपल्याकडे पैशाची व्यवस्था आहे? बोले आहे. म्हणालो मग आता यावेळेस आपण जास्तीचे रस्ते घेऊ. आणि मग त्यांनी सगळी त्यांची टीम बोलवली अधिकाऱ्यांची, आणि आपल्याला मला सांगायला आनंद वाटेल गडकरी साहेब की यावेळेस त्यांनी 5,000 कोटीचे रस्ते काँक्रीट 450 किलोमीटर 250 चालू होते, नाही ते मी नाही सांगितलं, ते आधीच त्याचं क्रेडिट मी नाही घेणार, पण 403 किलोमीटर ते रस्ते त्यांनी घेतले. आणि मला प्रॉमिस केलं त्यांनी की मार्चमध्ये उरलेले 423 किलोमीटर ते रस्ते आपण त्याचं टेंडरिंग करू, निविदा काढू, म्हणजे मुंबईतले 100% रस्ते. पत्रकार मित्रांना खड्डे शोधून सापडणार नाही, पण बरोबर होईल ना ते आतेच, म्हणजे आता तुम्ही सांगितल्यामुळे बोलले. नाही मुंबई खूप दरवर्षी त्रास असतो लोकांना, त्यामुळे आपल्याला तो एकदाच, मुंबई शेवटी आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई चांगलीच असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, त्यामुळे त्याच्यामध्ये काही हे नाही आहे बिलकुल. आणि गडकरी साहेब स्वतः आपल्या सोबत आहेत, नेहमी त्यांचं मदत असते, सहकार्य असतं. आणि BST ने देखील नवीन नवीन उपक्रम राबवून या ठिकाणी गेल्या 75 वर्षामध्ये एक आमूलाग्र बदल नाही, एक क्रांती घडवण्याचं काम केलं, क्रांती. तसं
छोटीशी क्रांती आम्ही पण घडवली आहे. सुरत गुवाहाटी तिकडे पण आम्ही बसेस मधून प्रवास केला. त्या पण बेंच चांगलं आहे. हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. प्रधानमंत्री महोदय असतील, गडकरी साहेब असतील, गृहमंत्री, सगळ्यांचे आशीर्वाद आहे. प्रधानमंत्री महोदयांनी देखील आम्हाला सांगितलं, गडकरी साहेब तर आमचेच आहेत, तेही म्हणाले की तुम्ही मुंबईचं स्पेसिफिक त्यांनी आवर्जून आठवण काढली, चांगलं करा मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी चांगलं करा, सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी कुठलेही प्रकल्प आणा, केंद्र सरकार पूर्णपणे राज्य सरकारच्या पाठीशी खंबीरपणे. गडकरी साहेबांची तिकडून ताकद केंद्राची, आता डबल इंजिन सरकार आपलं जोरात, GST पण पाठीमागे असायचं ना पहिलं इंजिन तुमच्या, आता पुढे, त्यामुळे प्रगती चांगली होईल. आणि जसं अध्यक्ष महोदय आमचे म्हणाले की एक दिवस असा येईल की GST देखील स्वतःच्या पायावर ताकदीने उभे राहील आणि संपूर्ण राज्यात नाही तर देशामध्ये एक GST जे नाव आहे त्याचं नाव लौकिक आणखी वाढवेल, उज्ज्वल करेल, अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो. आणि बाकी काय शिल्लक असेल तर मला सांगा तुम्ही, आपले कर्मचारी अधिकारी.